नमस्कार मंडळी, मी पुष्पा तुमचे सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करते. खूप दिवसापासून होम टूरचा व्हिडिओ द्यायचा होता, तर तोच आज शूट करते. तर तुम्हाला तर माहिती असेल, अमेरिकेतील घरं जे असतात ते म्हणजे असतात लाकडाचे, दिसतात पाठीमागे. तर लाकडाचे घरं असले तरी आपल्याला, तर इंडियन लोक म्हटले त्यांना सिमेंटाचे घर माहिती असतात, आणि सिमेंटाचे घरं कसे असतात हे आपल्याला चांगलं माहिती, किती पक्के असतात, आणि तरी देखील आपल्याला शंका असते. तर आपण बऱ्याच वेळा जेव्हा घर बघायला जातो तेव्हा भिंतींना असं वाजून बघतो की आवाज येतोय की काय, की पोकळ असतात. तर ह्या पद्धतीने, तर जर लाकडाचे घर आपण जसं बघायला गेलं तर सगळे पोकळच असतात, जेणेकरून कधी पण आपण वाजवलं तर धबधब जसा आवाज असतो त्याप्रमाणेचा आवाज येतो. तर कसे असतात अमेरिकेतील घरं, कसं असतं अमेरिकेतील घर, लाकडी घर, आणि किती रूम आहेत, किंवा आमचं जे घर आहे त्याच्यामध्ये किती रूम्स आहेत, किती रूम्स कंपल्सरी असतात ते तुम्हाला दाखवते, आणि कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल असतात ऑलरेडी फ्लॅटमध्ये ते पण दाखवते. तर मी दाखवत आहे, आता मी जाते घरी, तुम्हाला घर कुठून पूर्ण व्ह्यू सुरू होतो तो दाखवते. तर माझ्या पाठीमागे जे दिसतं आहे ते आहे असं, हे जे दिसत असेल इथे पार्किंग दिलेली आहे, आणि घरामध्ये जाण्यासाठी आहे या प्रकारचं. तर इकडनं जायला पूर्ण रस्ता आहे जो जातो तिकडे, जे दिसत आहे स्टेज दिसत आहेत त्या साईडनी वरती जायचं आहे. मला बॅक साईडचा कॅमेरा करते. तर ह्या सारखं आहे, इथे एसीचे आवाज येतात बऱ्यापैकी, त्याच्यामुळे थोडस असते. आणि हा एक खालचे, जर एका साईडचे जे आहे ते चार फ्लॅट असतात, जो हा एक इथे दिसतोय त्याच बाजूला, हा एक ह्या साईडला आहे, आणि अजून दोन वरती आहेत, आणि इथे जाण्यासाठी हे सीडी आहेत. तर आम्हाला जायचं त्या सीडीने वरती. तर चला जाऊया घरामध्ये, तुम्हाला दाखवते. हा एक घराचा असा एंट्रन्स दिसतो, क्रॉसमध्ये डोर्स असतात, आपले जे असतात ते प्लेन असतात, हे जे दिलेले असे क्रॉसमध्ये दिलेले. आणि ह्या साईडला बॅकग्राऊंड, बॅक साईडचं तुम्हाला काही अजून परिसर दाखवते जो पूर्ण हिरवा इकडे. चला जाऊया वरती. इथे बाहेर काही सामान ठेवलंय, हे ऍक्च्युली हे शू रॅक नाही, हे स्टेअर्स आहेत, तर आम्ही त्याचा उपयोग शू रॅक म्हणून ठेवण्यासाठी केलाय. खाली सगळे ठेवले बाहेर, इथे शक्यतो जे अलाउड असतं ते म्हणजे टेबल आणि दोन चेअर आणि शू रॅक. पण इंडियन्स लोकांकडे घर जरी असलं तरी त्यांना बाहेरचा देखील एरिया कमी पडत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे सायकल जी आहे ती बाहेर ठेवलेली, कारण सायकल जी ती बाहेर कुठे पण जाते खेळायला, आणि ती घरात नाही ना म्हणजे नको वाटतं, त्याच्यामुळे ही आहे बाहेर. चला जाऊया आतमध्ये. बंद करूया ते, नाही रा माझी वाट बघतीये कारण मी तिला घरात सोडून आलोय, ती रडत निघाली होती. हॅलो म्हणू रडत होती. हा आहे एंट्रन्स डोर, आणि इथे खाली मॅट वगैरे ठेवली आहे. त्यानंतर येतो सोफ्याचा एरिया, आणि इथे बसून टीव्ही बघतोय मस्तपैकी आरामात. तर हा जो आहे तो मोठा सोफा आहे, त्याच्यामुळे म्हणजे हाफ इकडे आणि राहिलेला जो बाकीचा आहे तो ह्या साईडला ठेवलाय. ह्या इथे कोपऱ्यामध्ये ठेवले एक टेबल आहे, जो स्टडी टेबल असतो ना त्या टाईपचंच टेबल आहे, थोडासा मोठी साईज होती ती, तर मध्ये बसवली जेणेकरून म्हणजे लॅम्प ठेवायला पण जागा राहील, आणि त्याचबरोबर इथे थोडंसं सामान पण राहील. तर इथे एक खाली छोटासा टेबल असतो, टेबलवरती जो ठेवलेला असतो आपण सामान वगैरे ठेवण्यासाठी तो एक, आणि इथे पेलो ठेवलं जेणेकरून अनायरावरती चढणार नाही. त्यानंतर येतो हा सोफ्याचा पूर्ण परिसर. त्यानंतर इथे एक बाहेर एक विंडो आहे, पाठीमागचं बाहेरचं दाखवते मी तुम्हाला. तर आता संध्याकाळ होत आली आहे जवळपास, आणि इकडे जे आहे हे पाठीमागे पूर्ण हिरवं दिसत असेल, तर हे फक्त झाड आहे, आणि झाडांच्या पलीकडे जो आहे तो मेन रोड आहे, तर त्याच्यामुळे दिसायला इथून गाड्या वगैरे काही दिसत नाही, आणि आवाज पण तसं बघायला गेलं तर काहीच येत नाही. त्यानंतर येतो हा टीव्ही. तर टीव्हीच्या बाजूला एक छोटासा फ्लॉवर पॉट आहे, तो ठेवलाय, आणि वरती टीव्ही ठेवलाय. टीव्हीचे जे खाली आहे, तर ते हे जे असते ना इथे थंडीमध्ये कोळसा वगैरे जाळण्यासाठी ना इथे दिलेलं असतं, हे कंपल्सरी काही घरांमध्ये असतं काही घरांमध्ये नसतं, पण याचं तसं बघायला गेलं ना काही उपयोग नाही आहे, कारण की जो सगळीकडे एसी आणि हीटर जे असतं त्याला आपल्याला लाईटवरती चालू करता येतं. तर जर ज्याला हाऊस असली त्याने हे एक करू शकतं. तर टीव्ही जी असते ती खाली पण ठेवता आली असती, पण अनायरामुळे ते सेफ राहिलं नसतं, ती टीव्ही कधी पण खाली आली असती, त्याच्यामुळं जे असतं ती वरती ठेवली. अजून पण थोडासा धोका आहे, कारण की ती जे खाली वायर असतं ना ते वायर लावण्याचं जे पॉईंट असतं इथले इथले जे पॉईंट असतं ते म्हणजे असे असतं की ते पूर्ण मुलांचा तिथे हात तुटतो, ते हे असे खालच्या साईडला आहे, त्याच्यामुळे ती बऱ्याच वेळा ओढते, तर थोडंसं त्याच्यासाठी तिच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. त्यानंतर एकाच वॉलला त्या साईडला एक जी विंडो दिसते, त्याचबरोबर आहे ह्या साईडची एक विंडो, असे छोट्या छोट्या विंडो दिलेल्या आहेत.
पिनेला हात लावणे म्हणून एक छोटासा टेबल आहे इथे, तो टेबल ठेवलाय. आणि हा आहे पूर्ण हॉल. इथे एक वॉल आहे, त्या वॉलवरती एक फ्रेम लावलेली आहे. आणि ह्या साईडला एक डोअर दिसतोय, ते ती कोणती रूम आहे ती पण दाखवते. आणि हा आहे पूर्ण हॉलचा एरिया, एवढा भरपूर मोठा हॉल आहे. आता जाऊया एक छोट्याशा रूम मध्ये, जे लाइट्स बंद आहेत. तर हॉलमधून जाण्यासाठी अजून एक छोटीशी रूम आहे, जिचा हा डोर आहे आणि वरती लाइट्स वगैरे आणि फॅन पण दिलेला आहे. वरती दाखवते दिसणार नाही, ते चमकतंय फार. आणि ह्या साईडला जी नाही छोटीशी रूम आहे, तर इथे एक वरती छोटीशी पेंटिंग लावलेली आहे. आणि त्याचबरोबर हिला दोन विंडो आहेत, जसं त्या साईडला मी तुम्हाला अगोदर ओपन करून दाखवलं तीच बाजू आहे ही पण. हे असं दिसतं बाहेर, संध्याकाळ होत आली आहे. आणि जो डायनिंग टेबल आहे तो इथे ठेवलाय, कारण की हॉलमध्ये जसं ना मुलांना खेळायला पण जागा पाहिजे. आणि तसं पण बघितलं तर डायनिंग टेबलचा एवढा तसा उपयोग होत नाही, त्याच्यामुळे हा डायनिंग टेबल एवढा आहे, याला अजून मोठंही केलं जातं पण त्याची काही गरज पडत नाही. त्यानंतर इथे एक छोटेसे तीन एका लाईन म्हणजे एका लाईनमध्ये अशी एक पेंटिंग लावलेली छोटीशी. आणि हा एक डोर आहे. इथे एक गोष्ट चांगली ती म्हणजे अशी की ना, जे डोर जे सामान ठेवण्यासाठी जे आपण कबड वगैरे करतो ना, त्याला प्रत्येकाला अशी डोर दिलेले असतात ह्या टाईपचे, जे उघडल्याच्यानंतर याच्यामध्ये बरंच सामान असतं. तुम्हाला दाखवते काय काय म्हणजे ते. तर इथे जी रूम आहे याला आतमध्ये लाईट पण दिलेली आहे. जे रूम मोठा आहे त्यांना लाईट दिलेली आहे, आणि जे रूम छोटे छोटे त्यांना लाईटची वगैरे गरज पडत नाही. इथं हा सगळा पसार आहे मुलांचा खेळण्याचा. आणि वरती जे ते बॅग ठेवलेले आहेत, जे त्यांनी आम्ही घेऊन आलो होतो, तर मग हे बॅग ठेवण्यासाठी तो एरिया जो एकदम परफेक्ट आहे. बरोबर चार बॅगी बसल्या त्याच्यामध्ये वरती वरच्या साईडला. आणि खाली मुलांचा सगळा खेळण्याचा पसारा असतो, खेळून झालं की मध्ये ठेवून द्यायचा आणि डोर लावून द्यायचा, म्हणजे मुलांना मध्ये जाता येत नाही. आणि खेळू द्यायचं की डोर ओपन करायचं, त्यांना जे पाहिजे पाहिजे ते सगळं सामान ते घेऊन बाहेर येतात आणि मग घरभर पसारायला जातात. जाऊया छोट्या रूम मध्ये, तुम्हाला जी रूम दाखवते हा हॉल नंतर येते ती एक रूम. आणि त्या रूम नंतर जो आहे ती एक रूम, आतमध्ये जायलासाठी तो एक डोर आहे. आणि हा एक डोर आहे. इथं कसं असतं ना की दोन मुलं असले तर 2BHK किंवा डेन कंपल्सरी असतो. तर 2BHK आणि डेनमध्ये फरक एवढाच आहे की 2BHK मध्ये दोन्ही रूम जे असतात त्या मोठ्या मोठ्या असतात आणि दोन वॉशरूम दिलेले असतात. आणि डेन म्हणजे असं असतं की एक मोठी बेडरूम असते आणि एक छोटी रूम असते. याला डेनमध्ये म्हणजे ही एक छोटी रूम असते मुलांसाठी, आणि वॉशरूम जे असतं ते एकच असतं. तर ह्या रूममध्ये काय काय ते तुम्हाला दाखवते. ह्या रूमला जो आहे ना डोर पण दिलेला आहे आणि जो आहे ट्रान्सपरंट ह्या टाईपचा असा हा डोर आहे, जो ट्रान्सपरंट आहे उघडता. आणि डोर आतून लॉक होत नाही आणि बाहेरून पण लॉक होत नाही, तर ओपन आहे. त्याच्यानंतर इथे ठेवलंय ऑफिस नाही म्हणता येणार, हा एक कॉमन एरिया आहे. कारण की जेव्हा टीव्ही नव्हते तेव्हा मग मुलांना बघण्यासाठी किंवा खेळण्यासाठी काहीच नव्हतं, तर जो त्यांनी लॅपटॉप आणला होता आम्ही तो लॅपटॉप इथे ठेवतो. आणि मग तो ह्या स्क्रीनला कनेक्ट करून मुलांना बघता येते. इथे एक छोटासा लॅम्प ठेवलाय. आणि त्यानंतर इथे एक छोटस शेल्फ ठेवलंय सामान वगैरे ठेवण्यासाठी, ज्याच्यामध्ये बुक्स वगैरे आणि काही मुलांचे खेळणे वगैरे जे राहिलेले आणि काही पेपर्स वगैरे, त्याच्यावरती प्रिंटर आहे. त्याचबरोबर इथे बेड, हा एक क्वीन साईजचा बेड. इकडे बेड पण वेगळ्या टाईपचे असतात. खाली जे असते त्याला लोखंडी जी बेस म्हणतो आपण तो असतो, त्याच्यावरती एक लाकडाचा बेस असतो. सगळ्यात खाली लोखंडी बेस, त्याच्यानंतर लाकडाचा बेस, आणि त्याच्यावरती गादी असते. आणि मग नंतर सगळे हा हे असतो, पूर्ण सेटअप असतो. तर ही अशी रूम आहे. त्यानंतर हे जे पॉइंट दिलेले आहेत हे आहे एसीचे पॉइंट. इथे बऱ्याच ठिकाणी हॉलमध्ये एक आहे, त्यानंतर इथे एक आहे, आणि अगोदर जी रूम दाखवली तिथे एक आहे. इथं पण ह्या रूमला पण एक दिलेला आहे डोर, ज्याच्यामध्ये आतमध्ये सामान वगैरे ठेवलेलं आहे बरंच. हा एक टेबल आहे जो मी पहिले टीव्हीच्या त्या बाजूला ठेवलेला होता. आणि तिथं ह्या टेबलवरती येणारे चढायला बघते. आणि तिथे साईडला थोडा कोपरा आहे त्याच्यामध्ये काढून टाकलं. आणि हे आहे जे स्टॉकमधले कपडे आहेत मुलांचे आणि काही माझे वगैरे, तर कोणते ते मी तुम्हाला नंतर दाखवून कोणकोणते स्टॉकमधले कपडे आणलेले होते. इथे हा टेबल ठेवला आहे आणि खाली दोन पिलोज वगैरे आहेत. तर इथे पण हा पसारा आहे, तो डोर लावून घेतला की मुलांना मध्ये जाता येत नाही आणि आतला पसारा बाहेर काढता येत नाही. ही रूम तशी बघायला गेली तर छोटी आहे,
त्यानंतर जाऊया आतमध्ये. किचन तुम्हाला मी आधी दाखवलंय पण तरी इथे दाखवते. या साईडचं जे किचन असतं ना इकडे असं असतं हे पूर्ण लाकडाचं. आणि हा किचनचा एरिया आहे. किचनच्या वळच्या बाजूला छोटंसं एक दिलेलं असतं जिथे फळं वगैरे म्हणाव किंवा असं आज आपल्याला काही ठेवायचं असलं तर तसं ठेवता येतं. इथे मी चाव्या ठेवते आणि हे आहे मनी प्लॅन जे मी लावलंय आणि अजून दोन तीन ठिकाणी लावायचा विचार करते. जे छोटे छोटे थोडंसं ग्रीन असलं घरामध्ये की दिसायला छान दिसतं आणि घरामध्ये जागा आहे तर लावू पण शकते. त्यानंतर हे फ्रीज, दर फ्रीज जे असतं ना ती इथं आपल्याला घर जेव्हा घेतो आपल्याला तेव्हाच मिळून जातं. त्यानंतर हे ओव्हन, मायक्रोवेव्ह, गॅस आणि ह्या साईडला आहे डिश वॉशर. ह्या गोष्टी आधीच असतात, आपल्याला काही घ्यायची गरज पडत नाही. किचन बघितलं, हॉलमधनं जर बघितलं बाहेरून तर असं किचन दिसतं आणि हॉल किचनमध्ये उभं राहिलं तर बाहेरचा जो व्ह्यू असतो हॉलचा तो असा दिसतो. त्यानंतर वरती इथे जे फर्निचर म्हणतो ते केलेलं आहे. तिथे छोटे छोटे असे चार पाच जे बॉक्स आहेत ते वरती लावलेले आहेत आणि मध्ये असा जो स्पेस आहे तो गॅप रिकामा आहे ते जेणेकरून किचनमध्ये उभारून आपल्या बाहेरच्या गोष्टी सगळ्या बघता येतात. भरपूर मोठं किचन आहे. आणि ह्यानंतर इथे एक विंडो आहे जी स्टेप्स वरतून जेव्हा आपण मध्ये येतो ना घरामध्ये तेव्हा ही विंडो दिसते किचनची. तर इथे मी वरती मिक्सर, त्याच्यानंतर इथे एक छोटंसं एक हे रेड कलरची बास्केट आहे जी इथे राहायला आल्याच्या नंतर ना आपल्याला कम्युनिटीकडनं मिळते. तर याच्यामध्ये बऱ्याचशा दोन चार गोष्टी होत्या. तर जसं मला कांदे वगैरे आणि काही फ्रुट्स वगैरे राहिलेले फ्रुट्स त्याच्यामध्ये ठेवण्याचा उपयोग होतो. त्यानंतर हा सरकारचं पूर्ण किचन आहे आणि वरती देखील शेफ केलेले आहे दिसायचं वाईट. आणि याच्यामध्ये आहे भरपूर सामान जे आपल्याला स्वयंपाकासाठी लागतं. ते हे आहे कॅलेंडर. आम्ही इंडियातून येताना कॅलेंडर नव्हतं आणलं तर इथे कम्युनिटीकडनं एक कॅलेंडर मिळालं होतं जे इथल्या टाईपचं आहे. आणि आज जो आहे ना तो लेबर डे 5 तारीख आज. तर आज सुट्टी होती लगातार सॅटर्डे संडे आणि मंडे 3 दिवस कंटिन्यू सुट्ट्या लागल्या. किचनमध्ये पण एक असं छोटंसं डोअर आहे ज्याच्यामध्ये आपलं जे असतं ना स्टॉकमधलं सामान घरातलं तर ह्या सगळ्या गोष्टी इथे एक्स्ट्राचे तांदूळ एक्स्ट्राचे कडधान्य वगैरे असतात त्या गोष्टी ठेवण्यासाठी. तर हा एक एरिया जो असतो ना जसं आपल्याकडे रॅक वगैरे असतं स्टीलचे ते आपल्याला यूज होतात तसे मग इथे ह्या टाईपचे यूज होऊन जातात. हे आहे आमचं पाण्याचं जे वरतून कॅन पालथी गेली खालून पाणी घेता येतं. आणि हा जो एरिया आहे तो वॉशिंग मशीनचा आहे पण अनायरा जे मध्ये मध्ये जाऊन तिला पाणी काढता येतं आणि ते नळ चालू करता येतं जेणेकरून याला डोर पण आहे तर मला डोर लावून घेतो येतो म्हणून आम्ही हे मध्ये ठेवले की तिला पण घेता येणार नाही आणि आम्हाला पाहिजे तेव्हा काढून घेता येतात. म्हणू तर हे आहे पाणी घेण्याचं. त्याच्यानंतर हे आहे कपडे कोरडे करणे म्हणजे कपडे वाळवण्यासाठी वाळवण्याची मशीन आहे. इथे एक छोटीशीशी रूम केलेली आहे आणि ज्याला डोर पण आहे. तर ही आहे पूर्ण कपडे वाळवण्याची मशीन. आणि त्याच्यानंतर आहे इकडे कपडे वॉश करण्याची मशीन. कपडे वॉश करण्यासाठी जी जागा आहे तिथे वरती असं अजून एक छोटस दिलेले करून जे तिथे आपल्याला काही कपडे धुण्याचे सामान वगैरे म्हणा किंवा अजून ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला ठेवता येतात. म्हणून नको 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 ते बाहेर आणायला चान्स मिळाला तर आणायला लगेच गेली पाणी सांडवायला. तर किचन मधून जे असतं किचनमध्येच एक अशी छोटीशी एका साईडला कोपऱ्यात रूम आहे ज्याच्यामध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जाऊया बेडरूम मध्ये. बेडरूम दाखवते. इथे छोटे छोटे हे जे आहे ना हे पण एसीचा पॉइंट आहे पण जेव्हा जेव्हा आपण म्हणजे एक रेंटवाले गेले आणि दुसरे आले की ते काही काही गोष्टी बदलतात. तर हे आता सध्या बंद आहे. हा जो एसीचा पॉइंट आहे हा सुरू आहे. त्याच्यानंतर लाईट जे असतात ना तर हे असे 3 लाईट दिलेले आणि पहिला जो होता तो मध्ये मोठा होता तर तो काढून टाकलाय आणि आता हे जे लावले 3 लाईट लावलेले काय म्हणू. आम्हाला जे इथे घरामध्ये समोरच्या घरामध्ये कार्पेट नाहीये तर दोन जे बेडरूम असतात त्या दोन बेडरूम मध्ये कार्पेट दिलेलं आहे. या बेडरूम मध्ये छोट्या डेन मध्ये आणि त्याचबरोबर मोठ्या बेडरूम मध्ये. चला जाऊ बेडरूम मध्ये छोट्या. तर ही आहे डेन. डेन नंतर इकडे किचन आणि किचनच्या असं बरोबर मधोमध जे आहे तो बेडरूम मध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. इथे वरती एक छोटस असं लॅम्प दिलाय जो छान आहे रात्रीचा वगैरे पण चालू करता येतो. हा एक डोर आहे ज्याच्यामध्ये अजून सामान ठेवलेलं आहे. काय म्हणा ह्या रूमला लाईट नाहीये. इथे वरती जे किचन टॉवेल इथे जास्त यूज होतात त्या आहेत. आणि हे जे पडर ब्रश आणि वॉलमार्टच्या काही आयटम भरपूर मिळतात.
तर ते असे एका ठिकाणी ठेवले जेणेकरून काही कामासाठी यूज होतात. म्हणून खाली ठेव, खाली ठेव. इथे डस्टबिन, व्हॅक्युम क्लीनर आणि जे क्लिनिंगचं सामान असतं ते इथे ठेवलेले. सो त्याच्यामुळे हा दरवाजा पण कंटिन्यू बंद असतो, उघडा ठेवायचं काही काम नाहीये. तर जला जाऊया बेडरूम मध्ये आणि हा जो डोर तुम्हाला अगोदर दाखवला तिथे सगळ्या क्लिनिंगच्या वगैरे गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि इथं जे मुलांचे खेळण्यातले कार्ड असतात ना, ते वियांनी असे बऱ्याच ठिकाणी असे कार्ड छोटे छोटे लावून ठेवले. ते कॅलेंडरचं कार्ड आहे. आणि इथे समोर सरळ पुढे गेलं की इथं जे दिसतं हे ब्लॅक कलरचं, तर हे आहे AC चालू आणि बंद करण्याचं. आणि याच्यावरच आपण हीटर पण चालू बंद वगैरे करू शकतो. एकच असतं ते दोन्ही, फक्त थंड करायचं तेव्हा थंड आणि गरम करायचं तेव्हा ते गरम. सध्या चालू आहे AC. आणि बरोबर त्याच्यावरच्या साईडला आहे हे आहे फायर अलाराम. एक दिवस असंच मी काम करताना घरात फार मोठा धूर झाला होता, त्याच्यामुळे फायर अलाराम एकदम वाजायला लागला होता. ते फायर अलाराम आहे. आणि चला जाऊया मध्ये. हा आहे बेडरूमचा डोर आणि त्याच्याच अपोजिट आहे बाथरूम मध्ये जाण्यासाठी, म्हणजे हा एक डोर आहे. तुम्हाला पुढे गेल्यावर अजून एक गोष्ट दाखवते. तर अजून एक बेडरूम मध्ये सेटअप केलेले ऑफिस, तर शक्यतो ऑफिस जे असतं ते इथंच होतं कारण की तिकडे मुलं करू देत नाही, मध्ये मध्ये येतात किंवा आवाज पण जातो. तर हा रूमचा डोर लावून घेतला तर की मुलांना आमचा काही आवाज येत नाही. आणि इथनं सेम दिसतं बाहेर कारण बॅक साईडचा एरिया आहे, त्याच्यामुळे सगळीकडे नुसती झाडच झाडं दिसतात. त्यानंतर हे आमचं खाली झोपण्याचं केलेलं, कारण की तो जो बेड आहे ना तो क्वीन साईजचा आहे आणि आम्हाला तिथे जागा पुरत नाही, त्याच्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे. तर इथे खाली जे ना, इथे आल्याच्या नंतर हे ही गोष्ट घेतली, ती व्हाईट कलरची जी दिसतीये ती विकत आणली होती आणि बेडशीट तर आणलेलेच होते. तर ह्या गोष्टी इथे अशा अथरून ठेवलेल्या आहेत जे झोपायला आम्हाला कामं येतात. त्याच्यानंतर हे आणायला झोपण्यासाठीच छोटासा पाळणा आहे जो ती वापरते. त्याचबरोबर इथं पण एक AC पॉईंट आहे. बरं, म्हणजे ठिकठिकाणी दिलेले असे छोटे छोटे AC पॉईंट आहे. जे जुने असतात ते बंद करतात आणि जे नवीन असतात ते ऑन असतात. त्याच्यानंतर हा डोर जो आहे, हा डोरला पाठीमागे एक मिरर दिलेला आहे. हे मिरर जो आपण जेव्हा घर घेतो तेव्हाच आलेला असतो, आपल्याला काही लावायची वगैरे गरज पडत नाही. तर मुलांना वगैरे बघायला छान आहे आणि आणायला फार आवडतं इथे येऊन बघायला. त्याच्यामुळे ती काही पण घातलं, नवीन कपडे म्हणा किंवा काही अजून काही आखलं तिला, तर ते बघायचं असलं की लगेच तिथे येऊन आणि बघत असते. हा तिचा काही दिवसाआधीचा व्हिडिओ आहे, जो आणा वियान झोपला होता ना, तर तिने असा तिचा शर्ट घातला होता. तिला त्याचे कपडे आणि बनियन वगैरे त्याला फार घालायला आवडतं. आणि अशी घालून आणि त्या आरशात बघते आणि डान्स करते, स्वतःची पप्पी घेते, त्या आरशाला डोकं मारत असते आणि नुसती उड्या मारते. ह्या रूमला जे क्लोजेट दिलेलं आहे, असं सेपरेट असं क्लोजेट असतं आणि त्याला डोर पण आहे. ह्या रूमला दोन डोर आहेत. हा एक डोर आहे जो आपल्याला गरज असते तेव्हा लावून घ्यायचा आणि हा एक अजून एक आहे. तर ह्या जे बेडरूमचे ह्या डोरला आहे ना, त्याला लॉक लावता येतं आपल्याला आतून आणि ह्या डोरला नाही लावता येत कारण की सेफर साईड म्हणून याला दिलेलं नाही आहे तसं. त्यानंतर हा एक क्लोजेटचा एरिया या टाईपचं असतं. इकडे जे असतं ना कपडे सगळे असे लटकवलेले असतात हँगरला आणि त्याच्यामुळे मग आम्ही सगळे एवढे हँगर नसल्यामुळे मग अर्धे कपडे वरती ठेवलेले आहेत आणि काही जे असतात ते हँगरला लटकवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही जे असतं कपडे वाळवण्यासाठी पण हँगरचा उपयोग होतो. त्याच्यानंतर ह्या साईडला आहे, ह्या साईडला जिथे आमचे सगळ्यांचे कपडे वरती आहे की त्याच्यावर हात पुरत नाही, ते खूप जास्त उंच आहे. त्याच्यामुळे सगळे कपडे असे खाली लावलेले आहेत अनायराचे, प्रत्येकाचे एक एक पार्ट केलेले आहेत. आणि खाली अनायराचे डायपरचा बॉक्स असतो. हे आहेत मास्क जे इंडियामधून आहेत आणि भरपूर आणले होते, असं वाटतं भरपूर लागतील पण त्याची गरज नाही पडली कारण की इथे गरज इथे आल्यापासून फक्त आय थिंक एकदा दोनदा आम्ही मास्क लावले असेल, त्याच्यानंतर गरज लावलेच नाही. हा एक डोर आहे क्लोजेटमधून जाण्यासाठी, तो कुठे जातो तुम्हाला दाखवते. हा जो डोर आहे तो बाथरूममध्ये निघतो, म्हणजे आपल्याला दोन ठिकाणी बाथरूममधून जाता येतं. एक आपल्या बेडरूममधून पण जाता येतो आणि एक कॉमन डोर आहे त्याने पण जाता येतं. तर हा आहे पूर्ण बाथरूमचा एरिया. तुम्हाला इकडनं दाखवते नंतर त्या साईडनं पण इकडे दाखवते. तर हे असं असतं पूर्ण. मिरर वगैरे आपल्याला अगोदरच दिलेले असतात. हा एक मोठा मिरर आहे आणि त्याच्यानंतरच आहे इथे एक अजून एक जो छोटा आहे. याच्यामध्ये असं एक छोटंसं स्टोरेज दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मुलांच्या गोळ्या औषधी किंवा काही आपल्याला ज्या रोजच्या लागणाऱ्या गोष्टी असतात त्या आहेत. त्याचबरोबर खाली आहे छोटे छोटे कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये सामान ठेवायला भरपूर जागा होते. याच्या खाली मग बाथरूम टॉवेल्स वगैरे आणि अजून बऱ्याचशा गोष्टी असतात. आता मी जाते ते म्हणजे जे कॉमन डोर आहे हॉलमधून आल्याच्या नंतर हा बाथरूमला जाण्यासाठीचा डोर आहे. इथून तुम्हाला दाखवते मध्ये कसं आहे.
इथे एक टॉवेल लावलेली असते हात पुसण्यासाठी वगैरे, आणि हे अनायराचं फेवरेट आहे जे ती लहान असताना आपण जसे बाळा ते वापरतो ना लुगडं असतं आजीचं ते असतं, तर हे त्यांनी दोन आणलं होतं, तिला फार आवडतं, तर ती बऱ्याचदा आंघोळ वगैरे झाली की हे अंगावर घेऊन आणि त्या आरशामध्ये तुम्हाला पहिलं दाखवलं त्या आरशामध्ये जाऊन बघत असते. तर ह्या साईडला बेसिन, त्याच्यानंतर बेसिनच्या बाजूला तिथं कमोड आहे वरती, आणि त्याच्यानंतर आहे तिथे टब जो आंघोळीचा आहे, त्याला वरती असे कर्टन्स लावलेले असतात आणि शॉवर वगैरे, इथे एक एक्झॉस्ट फॅन दिलेला असतो. त्याच्यानंतर ह्या प्रकारचे असे लाईट्स असतात आणि हे इथे एक पण वरती एसीचे पाहिजे. तर हे असं असतं सगळं इथलं घर. आम्ही राहतो तो हा डेन आहे आणि तो याच्यामध्ये अजून एक 2 BHK मिळतो जी थोडीशी याची जी काय म्हणते ठेवण घर जे असतात ते थोडस वेगळं असतात, जसं आपल्याकडे 2 BHK 1 BHK याच्यामध्ये वेगवेगळे काय म्हणते त्याला कोपरे असतात, त्याच प्रकारचं हे पण आहे असं दिसतं. पूर्ण छान आहे आणि भरपूर मोठं आहे मी म्हणजे.